हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्ष्मण ठाकूर सर्वच त्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहुत्य दिली आणि आयुष्य घेतलं त्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करतो. ज्यांनी ज्यांनी हा भारत देश घडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्वांना नतमस्तक होतो आणि आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी सुरू होतो. आज आपल्या देवखान गावामधून आपल्या विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात होते. आज छोटे घरी सभा संपन्न होत असताना या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, त्याचबरोबर गटनेते जालिंदरजी वाटकुरे साहेब, त्याचबरोबर आमचे सुहासना गर्डिले, निवृत्ती शेठ, जोरव सुभाष दराडे जी व्यासपीठावर सन्माननीय उपस्थिती माझ्या बरोबर आलेले आहेत. आदरणीय आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, डॉक्टर मनोजी मोरे, कोपटशी सगळेच उपस्थित मान्यवर, अक्षयजी आभाळे आणि उपस्थित मीडिया. खर तर 2024 ची निवडणूक जी लढायची ती कशावरती लढायची तर सगळ्या जनतेचं म्हणणं पडलं, डॉक्टर साहेब तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ती निवडणूक लढली. तुम्हाला 2019 ला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करून तुम्ही काय काय कामं केली ती गावामध्ये फक्त तुम्ही सांगितले तर लोक तुमच्या मागे उभे तयार आहेत. कुणाच्या टीका टिप्पणीवरती वेळ घालू नका असं त्या माझ्या आपण त्याच विकासाचा मुद्दा आपण पुढे घेऊन जातो. आढळखोऱ्याच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे शिवाजीराजे? आढळखोऱ्याच्या दृष्टीनं पाणी प्रश्न खूप महत्वाचा. मला एक सांगा, मी जागा प्रश्न हा कितीतरी वर्ष झुलत आहे. कितीतरी जणांनी त्यावेळेला प्रकल्प करून फक्त इलेक्शन पुरता तो मुद्दा केला, परंतु त्याच्या तांत्रिक अडचणी ज्या होत्या या सरकारनं निर्णय घेतलाय का पश्चिम घाट पाणीची वळण योजना आहे ते पूर्णत्वाला येणार आणि त्यासाठी टोकन अमाऊंट ची पण प्रोजेक्ट झालेली आहे. म्हणजे भविष्याच्या काळात या 5 वर्षामध्ये वितांगा प्रकल्प हा मार्गी लागला. मला वाटतंय आपल्या या खोऱ्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे, कारण आदरा ती कमीना शिकवण आहे. मी माझ्या काळामध्ये 5 वर्ष धरण भरलं, पण याच्या वर्षी धरण बांधल्यापासूनच्या जो तो 17-18 वेळा मी पाहिलं की हे धरण भरलं ना, धरण भरलं नव्हतं, पाण्याचा प्रश्न तयार होता. सुनील तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला या धरणातून पाणी उचलायला आले एकही बाकीचे पुढारी पुढे नाही आले. जालिंदर वाटकुरे असेल, किरण नाम त्याचं त्या पुढे आला आणि सांगितलं पहिल्यांदा भिंताचा प्रश्न पूर्ण करा, पहिल्यांदा धरणातला गाळ काढा, पाण्याची क्षमता वाढवा आणि मग पिण्यापुरतं पाणी तुम्हाला देतो. निळवंडेच्या कॅचमेंट एरियातली गावं कमी करा असं सांगणारा किरण नाम ते सांगण्याची क्षमता कुणावरती. आज तुम्ही पाहत असता रस्त्यांची अवस्था, इथं आंदोलन झालं होतं, आंदोलनकर्ते बसले होते, ते सांगत होते खड्डे बुजवा. इंजिनियर आले, इंजिनियर वरती माझी आमदार असे जोर जोरात ओरडत होते, गाव म्हणे तुम्ही मुरबा ऐवजी माती टाकले. आता कुणाच्या काळात तो बिचारा इंजिनियर रिटायर झाला अधिकारी, तो ऐकून घेत होता, ऐकून घेत होता, त्याला काम येत होत. पण त्यावेळेला मी या देवखानकरांना या भागातल्या लोकांना सांगितलं हा रस्ता करीन तर तसा नाही करणार, तर रुंदीकरणाचा करीन. केला ना 5.5 मीटरचा रुंदीकरणाचा, तो तर 20 कोटी रुपये यांनी रस्त्यावरती पहिल्यांदा टाकले. रस्त्याची गुणवत्ता आहे, रस्त्याला पहिल्यांदा मला वाटतं अकोले तालुक्याला पहिल्यांदा पाहिजे. ज्यावेळेला इथं काहीतरी रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला, मला तरुण सांगत होते इथले शेतकरी सांगितले साहेब रेल्वेच्या नंतर पाहू रस्ता का.
आणि आता भविष्याच्या काळामध्ये हायस्पीड रेल्वे होणार आहे, त्याला थांबा देण्याचा प्रयत्न. हायस्पीड रेल्वे म्हणजे कमी वेळेमध्ये नाशिकवरून पुण्याला रेल्वे जाणार आहे, त्याची वर्णन कमी होणार आहे. डोंगरावरचा चढ उतार कमी होणार आहे, म्हणजे चढ उतार म्हणजे डोंगराच्या बाजूने ते परत विरोधक म्हणायची डोंगरावर रेल्वे चालू, कारण त्यांना दुसरं काही मोठं भेटत. म्हणजे सगळी मुली आपण घेऊन पुढे जातो. मला एक सांगा जालिंदर राव, आपण जिल्हा परिषदेला होतो, जिल्हा परिषदेच्या काळामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्याचं मोठं किंवा इमारत आणण्याचं काम जालिंदरजी वाटवली केलं, त्याचं श्रेय त्यांना दिलं. तुम्ही मागितलं गावाला शाळेला रंग म्हणजे पाहिजे, तुम्ही देवस्थानला निधी मागितला दिला, म्हणजे कामच कामं तुम्ही मागितलं की कामं देत राहिलो मी मागितलं कामं. मला माहिती आहे आता गावातून जो शाळेकडे जातात तिथेला ज्याला मी शब्द दिला भविष्याच्या काळात तुला ती पण कामं होणार आहे, कामामध्ये मी कमी पडणार. सरकार म्हणून सांगतो सोयाबीनचं अनुदान भेटलं शेतकऱ्यांना ना खात्यावर आलं, साडेसात एचपीचं जे बिल होतं ते मागच्या बिल झिरो झालं. मला एक सांगा 2023 ज्यांनी पीक विमा काढला तर त्यांच्या खात्यावरती पैसे आले. अरे एवढं सगळं चांगलं काम सरकार करत, आमदार 24 तास काम करतोय. पहिला आमदार फक्त सणासुदीलाच यायचा नाही का, इलेक्शन आला मोठ्या पुढाऱ्याचा कार्यक्रम. आता तर होत नाही, सर्वसामान्यांनी बोलवलं मी काय हजर राहिलो, लोक म्हणे नेमकं हा मुंबईला जातोय का नाही. ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर. उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण. स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, हूव, ली कूपर, रेड चीफ, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 90 11 77 71 28.